ठाण्यातील मुंब्रा परिसरात शिवसेना शाखेवरून पुन्हा एकदा राडा झाला आणि त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आले। ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली शाखा शिंदे गटाने मिळवत त्यावरती बुलडोझर चालवून जमीनदोस्त केली, त्यामुळे आता स्वतः उद्धव ठाकरे शाखेला भेट देणार असल्याने मुंब्रात शाखेवरून ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा वाद चिघळण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाच्या ताब्यातील शाखेवर शिंदे गटाकडून बुलडोझर। मुंब्रा शाखेवरून शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा। आज सत्तेत तुम्ही, उद्या आम्ही येऊ, राऊत कडाडले। मी परत सांगतो या सगळ्यांचा हिशोब, आज फक्त सत्ता तुमच्या हातात आहे बेकायदेशीरपणे, ठीक आहे ते उद्या आमच्या हातात। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना कुणाची यावरून सुरू झालेला संघर्ष आता गल्लीबोळातील शाखांपर्यंत येऊन पोहोचला। गेल्या 1.5 वर्षात ठाण्यात विविध विभागातील शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे ठाकरे गटात वादाचा अंक रंगला। त्यात आता शिंदे गटाने मुंब्र्याच्या शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोझर फिरवल्याने नव्याने घमासान सुरू झाला। दुसरीकडे 11 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे मुंब्र्याच्या शाखेला भेट देणार आहे। ठाणे हे एकनाथ शिंदे यांचं होमग्राउंड असल्याने ठाण्यात शिंदे गटाची ताकद जास्त आहे। अशातच शाखा पाडल्यानंतर कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिंदेंच्या ठाण्यातील त्यांच्या होमग्राउंडमध्ये जाऊन पाहणी करणार आहेत। यामुळे उद्धव ठाकरे ठाण्यात गेल्याने एकंदरीत राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे। तर संजय राऊतांनी शिंदे गटावर तोफ डागत आज तुमची सत्ता असली तरी उद्या आमची सत्ता येणार असल्याचा इशारा दिला। सरकारच्या मदतीने जे माफियागिरी करतायत, मी परत सांगतो या सगळ्यांचा हिशोब, पोलीस, पालिकेचे अधिकारी, बुलडोझरवाले त्यांना आदेश देणारे, या सगळ्यांचा चोख हिशोब आणि बंदोबस्त होईल। आज फक्त सत्ता तुमच्या हातात आहे बेकायदेशीरपणे, ठीक आहे ते उद्या आमच्या हातात येईल। मुंब्रा इथं ज्या ठिकाणी ही शाखा जमीनदोस्त करण्यात आली त्याच ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडनं शाखेच्या पुनर्बांधणीसाठी भूमिपूजन करण्यात आलं। या शाखेमध्ये कुठलीही समाजोपयोगी कामं होत नव्हती, स्वतःच्या फायद्यासाठी शाखेचा उपयोग केला जात होता आणि त्यामुळेच या शाखेवर आम्ही ताबा मिळवल्याचं शिंदे गटाचं म्हणणं। शिवसेना फुटीनंतर अनेकदा पक्षाच्या शाखांवरून शिंदे आणि ठाकरे गटात खडके उडाले। मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी म्हणून 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली। शिवसेनेचा विस्तार मात्र शिवसेनेच्या शाखांमुळे झाला। शिवसेनेची स्थापना केल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला। सुरुवातीला मुंबईत मराठी माणसं एकवटली आणि बाळासाहेब ठाकरेंना समर्थन देण्यासाठी, कार्यकर्ते म्हणून काम करण्यासाठी नाक्यानाक्यांवर तरुण जमायला सुरुवात झाली। या जमलेल्या कार्यकर्त्यांसाठी समर्थकांसाठी कार्यालय हवीत या दृष्टीनं शाखा अस्तित्वात आल्याचं जाणकारांचं मत आहे। मुंबईच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेचे कार्यकर्ते असावेत आणि शिवसेना घराघरात पोहोचावी यासाठी पक्षाला शाखांची मदत झाली। शिवसेनेचे नगरसेवक निवडून आल्यानंतर याच शाखांमध्ये बसून स्थानिकांची कामं केली जायची। मग त्यानंतर शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, विभागीय नेते, उपनेते अशी संघटनात्मक पदं अस्तित्वात आली। या शाखेचा मागील 22 वर्षांपासून आम्ही टॅक्स भरत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे। शाखा जमीनदोस्त करू नये यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करावा म्हणून आम्ही विनंती केली, मात्र पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। दरम्यान शाखा जमीनदोस्त केल्यानंतर नव्याने बांधण्यासाठी शिंदे गटाने जरी भूमिपूजन केलं असलं तरी उद्धव ठाकरे यांनी शाखेला भेट दिल्यानंतर ते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम सावंतसह गिरीश कांबळे, साम TV, मुंबई।